नमस्कार, प्रबंध भूमीमध्ये आपले स्वागत. मी वेग साळुंके. महाराष्ट्र पाण्यासाठी पेट घेतो हे वाक्य आता खरे ठरत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाचे चटके बसत असताना विविध ठिकाणी पाटण्याने धरणे कालवा यामध्ये लढाई तीव्र होत आहे. अशा अवस्थेमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक नेत्यांसमोर आव्हान उभे आहे. माणसांबरोबरच गुरेढोरे पाण्यासाठी भरकटत असताना सरकार नेते मंडळी याबाबत कसे निर्णय घेतात याकडे बघणे महत्वाचे आहे. पुण्यात असाच एक संघर्ष महाराष्ट्राने बघितला तो पुण्याचा गेले कित्येक वर्ष अवैधरित्या बारामतीकडे पाणी वळवलेल्या शरद पवार यांना BJP सरकारने फटका दिला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या कारवाईमुळे सरकारला किती फायदा होतो हे बघणे महत्वाचे आहे. पुणे जिल्ह्यातील भोर येथील नीरा देवघाट कालवा या माध्यमातून चर्चेत आला आहे. या कालव्याचे दोन भाग पडून उजवा कालवा व डावा कालवा यात या पाण्याची वाटणी होते. सुरुवातीच्या काळात करारानुसार उजव्या कालव्याला 57% तर डाव्या कालव्याला 43% पाणी दिले जात होते. उजवा कालवा सातारा पलटण सांगोला पंढरपूर हा भाग तर डाव्या कालव्यात इंदापूर बारामती हा भाग येतो. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सत्तेचा वापर करून 2009 करारात बदल करून डाव्या कालव्याला 60% पाणी देऊन बारामतीकडे जास्तीत जास्त पाणी वळवून आपला राजकीय गड भक्कम करून घेतला. 2017 या कराराच्या समाप्तीनंतर अवैधरित्या बारामतीकडे पाणी देणे चालू असताना मुख्यमंत्र्यांकडून यावर बंदी लावली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कमी झालेल्या पाण्याचा फटका बारामती भागाला बसत आहे. आतापर्यंत सत्तेचा वापर करून बारामतीकडे पाणी वळवणाऱ्या शरद पवारांसमोर विधानसभा उभी असताना बारामतीकरांच्या जखमेवर मलम लावणे आव्हानाचे असणार आहे. महाराष्ट्रामध्ये अशा काही भागांबरोबरच अनेक ठिकाणी दुष्काळी पाण्याच्या समस्या असताना सरकारच्या योजना जनतेपर्यंत का पोहोचत नाही हा प्रश्न आहे. यांसारखे अनेक प्रश्न महाराष्ट्रात विचारत असताना शेतीसाठी, जनावरांसाठी व प्राथमिकता पिण्यासाठी उभ्या राहिलेल्या पाण्याच्या समस्या सरकार कसे दूर करते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.